जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाचे आई वडील सबगावान येथे शेतात गेले होते तर मोठा भाऊ शाळेत परीक्षेला गेला होता. घरी अचानक एकट्या मुलासोबत पुढे काय घडलं पाहण्याआधी आमच्या AM प्राईम न्यूजला जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा. अमळनेर तालुक्यातील सबगावान येथील हर्षल योगेश पाटील वय 11 हा अमळनेरमधील साने गुरुजी शाळेत इयत्ता 7वीमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे वडील योगेश पाटील शेती करतात. शिक्षणासाठी तो आई वडील व भावासह गलवाडे रस्त्यावरील अमळनेरमधील साई गजानन नगरात वास्तव्यास होता. दरम्यान सोमवारी त्याचे आई वडील सबगावान येथे शेतात गेले होते तर मोठा भाऊ पेपर देण्यासाठी गेला होता. दरम्यान दुपारी 1 नळाला पाणी आल्याने हर्षल हा मोटार सुरू करण्यासाठी गेला. पिन जोडत असताना त्याचे हात ओले असल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो जिन्याखाली कोसळला व मृत झाला. मोठा भाऊ पेपर संपल्यावर घरी आला असता त्याला हर्षल जिन्याखाली पडलेला आढळून आला. तोपर्यंत उशीर झाल्याने हर्षलचा मृत्यू झाला होता. हर्षलचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेला. तेथे डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. त्याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.